या सुनावणीमध्ये या ज्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांच्यातर्फेच दिरंगाई होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही सुनावणी कशी लांबेल असा हा त्यांचा प्रयत्न आहे असं एकंदरीत जाणवतं. वारंवार अध्यक्ष सांगत होते की शॉर्टमध्ये उत्तर देण्यात यावी, मात्र एकच प्रश्न दोन ते तीन वेळा जेठमलानी आपल्याला विचारताना पाहायला मिळाले, गोल गोल उत्तर देण्यात आली. नेमकं कशामुळे हे उत्तर असे द्यायचा प्रकार दिसून येतो? त्यांना मुळात त्या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही आहे, किंवा यांनी हे सगळं बनावट पद्धतीने जेव्हा डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत म्हणून त्यांना प्रश्नाचं उत्तर देताना अडचणी येत होत्या. जेव्हा जेठमलानी सांगितलं की आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारतोय त्याचंच उत्तर द्या, इवन दो अध्यक्षांनी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला आहे त्याचं स्पेसिफिक उत्तर द्या ना, तुम्ही इतकं लांब होता कशासाठी, परंतु त्यांना ते उत्तर देता आलं नाही म्हणून दोन तीन वेळेला त्यांनी मध्यंतरीच म्हणजे त्याला काय ब्रेक घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. व्हीपच्या बाबतीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? कारण तीन प्रश्नांच्या बाबतीमध्ये अजूनही संभ्रम दिसतो. एक व्हीप व्हॉट्सअपवरून ज्यांच्या पाठवल्याचं चौधरी नामक व्यक्तीचे कुठलेही पुरावे प्रभू यांनी मांडले नसल्याचं आता समोर आलेलं आहे. दुसरीकडे व्हीपवरची तारीख जी होती त्याच्यावरतून त्याचा हस्ताक्षर कोणाचं हे त्यांना सांगता आलं नाही. तिसरी गोष्ट, ज्या व्हीपची साक्षांकित प्रत त्यांनी दिली त्याच्यावरती तारीखच नाही आहे, त्या बाबतीतही खुलासा त्यांना करता आला नाही. नेमकं व्हीपचा प्रकार काय आहे? मुळामध्ये त्यांनी जे काही आज उत्तरं दिलेली आहेत, जो व्हीपच्या आधारावर त्यांनी डिस्क्वालिफिकेशनची मागणी केली होती तो व्हीपच मुळात बनावट आहे, तो कोणाला पोहोचलाच नाही हे आम्ही पहिलेही वारंवार सांगितलं होतं. मी स्वतः त्याच्यातला एक 16 एक मेंबर असल्यामुळं मलासुद्धा तो व्हीप मिळालेला नाही. आम्ही हे वारंवार सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशनर असेल, सगळीकडे आम्ही ते सांगितलेलं आहे आणि त्याचाच आता खुलासा करताना त्यांची जी दमछाक होते, एक त्यांच्या पक्ष कार्यालयातील कर्मचारी याला जबाबदार धरून किंवा असलेल्या त्यांच्या दोन तीन जर तुम्ही जर व्हीप पाहिले तर काही याच्यावर डेट नाही, काही याच्यावर सिग्नेचर नाही, हे जे काही खोटे पुरावे जे दाखल करायचा प्रयत्न करत होते ते आज उघडकीस आलेले आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे